आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदार येथे ईव्हीएम व्हीव्हीपॅड मशीन प्रात्यक्षिके, नागरिकांनी कुतूहलाने केली मोठी गर्दी. हातकलंगले तालुक्यातील तारदार येथे आज ईव्हीएम मशीन बरोबरच आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच उपयोगात येणार असलेल्या व्हीव्हीपॅड मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. कबनूरचे तलाठी अनंत दांडेकर, कोरोची तलाठी एकनाथ पाटील, तलाठी आरजी शेख, राजू यादव, गौतम कांबळे यांनी गावातील लोकांना या दोन्ही मशीनचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. तारदारचे सरपंच यशवंत वाणी, माजी सभापती वसंतराव झाले, ग्रामपंचायत सदस्य अन्नपूर्णा चौगुले आदींनी स्वतः प्रात्यक्षिक करून पाहिलं. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय जाधव, रणजित पवार, सागर नाईक, गौतम जाधव, सुरेश लगरे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानावेळी ईव्हीएम मशीन बरोबरच व्हीव्हीपॅड मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनद्वारे मतदारांनी कोणाला मतदान केले आहे याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅड मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मतदाराने बटन दाबल्यानंतर 7 सेकंदाच्या आत या व्हीव्हीपॅड मशीनच्या स्क्रीनवर आपण कोणाला मतदान केले त्या उमेदवाराचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मतदान यंत्रणेमध्ये पारदर्शकता येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं लोकजागृतीसाठी सर्व मतदान संघांमध्ये ही प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत. प्रात्यक्षिक पाहण्याकरता गावातील महिला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महानकारी न्यूज साठी तारदारहून बसगोंडा कडेमणी. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं येत्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मतदान यंत्राबाबतच्या ज्या काही शंका होत्या नागरिकांच्या त्या दूर करून प्रत्येक मतदारानं आपण कुणाला मतदान केलंय हे त्याला दिसावं अशा पद्धतीनं एक पारदर्शक यंत्रणा राबवण्याच्या दृष्टिकोनातनं या मतदान यंत्रणेमध्ये व्हीव्हीपॅट हे एक नवीन मशीन यामध्ये ऍड केलं आहे आणि त्या व्हीव्हीपॅट मशीनची कार्यवाही कशा पद्धतीनं चालते याचं मतदारांना नागरिकांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि मतदारांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वच मतदारसंघामध्ये हा जागृतीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज तारदारमध्ये काही मतदारांना आपण बोलवून या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवत आहोत. त्यामध्ये बॅलेट युनिटवर मतदान केल्यानंतर 7 सेकंदाकरता व्हीव्हीपॅट मशीनच्या मध्ये इथं जी काही खिडकी आहे, काचेची विंडो आहे, या विंडोमध्ये त्या मतदाराला आपण कोणाला मतदान केलंय ते समजणार आहे आणि त्यानंतर त्याची प्रिंट ही त्या मशीनच्या खाली जो बॉक्स आहे कंटेनर बॉक्स त्याच्यामध्ये साठवली जाणार आहे आणि मतमोजणीच्या वेळेला त्या प्रिंट बाहेर काढून कंट्रोल युनिटमधील मतदानांची आकडेवारी आणि पडलेल्या त्या प्रिंट यांची एकत्रित जुळवणी करून त्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवाराला मतदान ज्या त्या पद्धतीनं पडलेलं आहे का याची खात्री केली जाणार आहे.